सो हे गाइस, तर आता आम्ही आलेले साई डिवोशनल थीम पार्क इथे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आल्याबरोबर इथे आपल्याला साईबाबांचे दर्शन होऊन जातं. आणि मध्ये जाऊन तुम्हाला सर्व थीम बघायला भेटतील. सबका मालिक एक, तीर्थयात्रा, लंका दहन, द्वारका माईक. हे तर बेसिकली आता आम्ही जात आहे तीर्थयात्रामध्ये. आता आम्ही मुंबईवरून आलेले गुजरातमध्ये द्वारकाधीशमध्ये. जगन्नाथ मंदिर जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण, दर्शन करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के. मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है. गाइस, आम्ही आता तीर्थयात्रा करून आलेलो आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे लंका दहनला. हा 5D शो आहे आणि एवढा सुंदर आहे ना. 5D शो मध्ये एवढं भारी असतं ना, जसं की स्क्रीनवर जर दाखवलं पाणी उडतंय तर इथून आपल्या अंगावर पाणी उडेल. जय श्रीराम. आणि आता आम्ही चाललेले द्वारका माईला. तिकडे ना फुल रोबोटिक फील येतो आणि साईबाबा आपल्या समोर आपल्याशी बोलत आहे असं वाटतं. आता आम्हाला एंटरटेनमेंट करायला काही लोक आलेले. बेसिकली आमच्या शोला आता टाइम आहे तर त्यामुळे हे थोड्या वेळा आम्हाला एंटरटेन करतील इथे. गाइस, फायनली आमचं मील आलेलं आहे आणि जे मील मी ऑर्डर केलेलं आहे ते आहे पंजाबी. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस, मी आता आलेलो आहे शिर्डी डिवोशनल थीम पार्क इथे. आणि गाइस, मी लास्ट टाइम इथे आला होता वॉटर पार्कसाठी, तेव्हा माझं एक्सप्लोअर करायचं राहून गेलं होतं शिर्डी थीम पार्क म्हणून. इथे मध्ये जाऊन खूप काही सुंदर सुंदर थीम आपल्याला बघायला भेटते, जे की मी तुम्हाला पण आता माझ्यासोबत दाखवणार आहे. माझ्यासोबत आता आलेले पार्थ, सुमित आणि अजून दोन जण आहे. सुमित तर तिथे बसलेल्या बॅगला सांभाळत आणि मी इथे आलेलं आहे ब्लॉग शूट करण्यासाठी. ओके गाईस, इथे ना तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी हा मोठा एक चक्र बघायला भेटेल, ज्याचं स्ट्रक्चर खूप सुंदर केलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर कुठून घेतलेलं आहे माहिती का? जे आपलं 10 नोटवर जो चक्र असतो ना, सेम तसंच इथे बनवलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आहे साईबाबांचा खूप मोठा एक फोटो आणि वरती लिहिलेलं आहे साई तीर्थ म्हणून. मी तुम्हाला तिकीटचा रेट सुद्धा सांगतो की काय रेट आहे म्हणून तिकीटचा. आणि इथून होते मध्ये जाण्यासाठी एंट्री, त्याच राईट साईडला तुम्हाला बघायला भेटतं एक तिकीट काउंटर जिथे 3 विंडोज आहे. आणि आपण आता बघू तिकीट प्राईस काय इथली. तर हे आहे मंडे टू फ्रायडे कॉम्बो पॅक 530 रुपीजला. आणि हे आहे सॅटरडे टू संडे 589 रुपीज कॉम्बो पॅक. त्यानंतर तुम्हाला ना इथे तिकीट्स पण बघायला भेटत असतील. आणि मध्ये जाऊन तुम्हाला सर्व थीम बघायला भेटतील. सबका मालिक एक, तीर्थयात्रा, लंका दहन, द्वारका माईक. आता आम्ही आलेले साई डिवोशनल थीम पार्क इथे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आल्याबरोबर इथे आपल्याला साईबाबांचे दर्शन होऊन जातं. आणि बेसिकली मध्ये एंटर केल्यानंतर आहे ना एवढा सुंदर एरिया आहे, जो की तुम्हाला बघायलाच भेटला असेल आता सिनेमॅटिक शॉट्समध्ये. आणि ग्रीनरी पण आहे खूप ठिकाणी, फाउंटेन पण आहे. आणि माझ्याच राईट साईडला आहे फूड कोर्ट, जिथे तुम्ही येऊन तुमचं स्नॅक्स एन्जॉय करू शकता. तुम्ही शिर्डीला जर येत आहे साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर, तुम्ही इथे नक्की या. तर बेसिकली आता आम्ही जात आहे तीर्थयात्रामध्ये, जिथे आमचे तिकीट चेक झालेले आहे. ओम साई राम. आणि आम्हाला बसावं लागणार आहे एका छोट्याशा ट्रेनमध्ये. मी बाहेर बसू गाइस. तर आता आम्ही चाललेले तीर्थयात्रासाठी. आता आपण सुरू करतोय मुंबई ते शिर्डी. गेटवे ऑफ इंडिया. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं.
यहाँ के एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर। आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। आता मी मुंबई वरून आलेले गुजरात मध्ये द्वारकाधीश मध्ये 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। दर्शन करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है, बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है, इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा लगभग 3000 वर्ष पुराना है और पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। पंजाब के स्वर्ण मंदिर में सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। जगन्नाथ मंदिर जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। जाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। गाइस, आम्ही आता तीर्थयात्रा करून आलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे लंका दहनला। हा 5D शो आहे आणि एवढा सुंदर आहे ना, एवढी मजा येते खरंच। 11 ते 11:30 टायमिंग आहे। ओके गाइस, आता तर आम्ही आलेले 5D शो बघण्यासाठी आणि आधीच असं लाईनीमध्ये उभं राहावं लागतं। आम्ही एकदम पुढे येऊन गेलेले आहे। किती मोठी लाईन आहे 5D शो, आता इथून मध्ये जावं लागेल। लंका दहन म्हणून तो 5D शो आहे। पार्थ, कसं वाटतंय तुला? मजा येते, छान एक्सपिरियन्स। सुमित, तुला कसं वाटतंय? यस, फायनली
अच्छा इथे ओके गाईस फायर डिश हो तुम्हाला पण माहिती आहे. एकदम पुढे बसायचं की मागे जायचं? भारी कुठे वाटेल ते सांग मला. पुढे पुढे बघितलं ना तर स्क्रीन एकदम मोठी मोठी दिसेल. मागे जाऊ आपण थोडं, मला असं वाटतं. सेंटरला बसू. बेसिकली मला चष्मा आहे आणि मला क्लिअर विजन नाही दिसत आहे बिकॉज आहे ना मला थोडं ब्लर ब्लर दिसतं. सो ज्यांना पण चष्मा असतात त्यांना असं करावं लागतं. समजलं? पार्टी शो मध्ये एवढं भारी असतं ना, जसं की स्क्रीन वर जर दाखवलं पाणी उडतंय तर इथून आपल्या अंगावर पाणी उडेल किंवा काही स्प्रे वगैरे असं काही उडतं इथून. आणि तुला माहिती पार्थ सापाचा पण फील येतो, म्हणजे असं नाही अरे याला नको सांगू, याला नाही माहिती सापाचा फील पण येतो. म्हणजे ना असं वाटेल तुझ्या पाय खाली नाही ना काहीतरी गेलं. हा बघशील तू. जय श्रीराम. वानर का अभिमान होती है उसकी पूंछ. अब इसी अभिमान की अग्नि में इस लंका को जलना होगा. गाइस पार्टी शो होता आणि तो संपलेला आहे आणि एवढी मजा आली खरंच सांगतो. आता समजा पवनपुत्र हनुमान हवेत उडताय ना तर आपल्या चेअर पण अशा हलतील आणि कोणता पाणीचा शॉट असेल तर मग पाणी पण आपल्या अंगावर उडेल, एवढं छान वाटतं ना. आणि आता आम्ही चाललेले द्वारका माईला. तिकडे ना फुल रोबोटिक फील येतो आणि साईबाबा आपल्या समोर आहे, आपल्याशी बोलताय असं वाटतं. सो ते पण आपण ट्राय करू. लेट्स गो, जाऊया. आपण जे जे शो करताय ते सर्व इथे टिक करताय आणि हे शो फक्त एकदाच बघताय तर पुन्हा पुन्हा नाही जात आहेत या शोला. आता आमचं फायडी झालेलं आहे. मध्ये एंट्री केल्यानंतर असा पॅसेज बघायला भेटतो जिथे तुम्हाला बसायला जागा भेटेल. इसे वो अपने गुरु की सौगात मानता था. इस ईंट के अलावा उस फकीर के पास था सिर्फ ये पानी का मटका और कुछ भी नहीं. जब भी यहां कोई सच्चे मन से आता है तो उससे मिलने में जरूर आता. जिस मन में श्रद्धा और सबूरी है उसके बुलाने पर तो सही को आना ही पड़ेगा. गाईस आता जो रोबोटिक शो होता ना द्वारका माई म्हणून तो आता संपलेला आहे. तो अराउंड 10 मिनिटाचा असतो. इथे ना हा एक वेटिंग एरिया आहे. वेटिंग एरियामध्ये पण खूप जागा आहे बसायला आणि AC ऑनच असते. त्यानंतर आहे ना इथे आहे आपले रामजी, इथे आहे रामजी, माता सीता आणि हनुमानजी. चालवायचं आहे, मला पण इच्छा होते चालवायची पण आपली तेवढी एज नाही ना की आपण चालवू शकू. आता मला एंटरटेनमेंट करायला काही लोक आलेले. ओ बेसिकली आमच्या शोला आता टाइम आहे तर त्यामुळे हे थोड्या वेळा आम्हाला एंटरटेन करतील इथे आणि अख्खी पब्लिक इथे मस्त एन्जॉय करते. ग्रेट यार ग्रेट. शो आहे सबका मालिक एक, तर त्या शोलाच चाललेले बट गर्दी खूप आहे. हो त्या साईडने पण आहे. अरे अरे हम पोहोच चुके अभी सिनेमा हॉल में, म्हणजे सिनेमा हॉल मध्ये पोहोचलेले आणि इथे दाखवणार आहे आता आम्हाला सबका मालिक एक अशी एक मूवी आहे ती दाखवणार आहे आता आम्हाला. काय म्हणतोय? इकडेच बसू चल मग. तर चला गाईस फायनली तो शो सुरू झालेला आहे सबका मालिक एक.
और फिर शिरडी में मेरे गुरु की समाधि है, इसलिए मैं उनकी चरणों में रहना चाहता हूँ। गाइस फाइनली आम्ही सबका मालिक एक ते पण बघितलेले आणि असं वाटतं ना आपण जेव्हा ते बघत असतो हरवून जातो आपण त्यामध्ये, म्हणजे असं दुसरं काही विचारच येत नाही, आपण एकदम डीपमध्ये चाललो जातो। आणि मी एक सांगतो, इथे आल्यानंतर आहे ना तुमचे मनी भरपूर आहे, म्हणजे ना एकदम मजा येऊन जाते तुम्हाला एवढं सगळं इथे फिरून। चला आता इथे आपलं मील आहे, व्हेज पंजाबी मील, व्हेज बिग चायनीज मील, ग्रँड बॉम्बे स्ट्रीट कॉम्बो, काही पण घेऊ शकता ना, ते घेऊ वेगवेगळे घेऊ आपण। गाईस फायनली आमचं मील आलेलं आहे आणि जे मील मी ऑर्डर केलेलं आहे ते आहे पंजाबी थाली, म्हणजे पंजाबी मील आहे। आणि त्यानंतर इथे आहे सुमितने जी घेतली इथे चायनीज मील आहे, यामध्ये दोन मोमोज आहे, मंचुरियन आहे, नूडल्स आहे आणि एक शिरा आहे आणि पत्ता कोबी सजॉन चटणी। पाचने जी घेतलेली ती आहे दिल्ली मील, याच्यात राईस आहे आणि इथे छोले भटुरे, एकदम भारी आहे यार। आणि आहे ना इथे छाछ पण आहे, थंडाई आहे आणि मँगो लस्सीसुद्धा आहे आणि हे सर्व पॉसिबल होत आहे साई तीर्थ थीम पार्क यांच्यामुळे। यांच्यामुळे आम्हाला आहे ना हे सर्व काही एक्सपिरियन्स करता येते, खास कर ते मध्ये एवढा एक्सपिरियन्स मस्त होता ना। सो थँक्यू टू साई थीम पार्क यांना आणि आता आपण आपला एन्जॉय करून मिळ। ओके गाईस आता आमचं मील खाऊन पण झालेलं आहे आणि एवढं टेस्टी मील होतं ना, खरंच सांगतो खूप मजा आली ते खाऊन पण आणि थीम बघून पण। सो तुम्ही इथे येत आहे ना गाईस, जर तुम्ही शिर्डीला येत आहे तर मी असं सजेस्ट करेल तुमच्याकडे काही टाईम असेल तर तुम्ही नक्की या इथे साई थीम पार्कला व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत पण शेअर करा की तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन। खूप छान, आम्हाला तर खूप छान वाटलं यार। आम्ही आमचे लगेज घेत आहे इथून, तर चला गाईस मी या ब्लॉगला इथे एंड करतो। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटतो तुम्हाला परत न्यू ब्लॉगमध्ये। जय श्री राधे, बाय बाय।